नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल, आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महत्त्वपूर्ण असा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर इथे नोकरीची आवश्यकता नसेल तर हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा, कारण की कोरोना काळात बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत. अशातच जर ही सुवर्ण संधी उपलब्ध होत असेल तर नक्कीच इथे नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते. त्यामुळे आठवणीने व्हिडिओला शेअर करा. तर चला आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, स्क्रीनवरती दिसतच आहे तुम्हाला इथे ठाणे महानगरपालिका यांचं हे ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे महानगरपालिकेअंतर्गत जी भरती निघालेली आहे त्यासंबंधीचीच माहिती बघणार आहोत. सविस्तरपणे ही जाहिरात बघणार आहोत, म्हणजे कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. म्हणजे या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही माहिती तुम्हाला मिळेल. तर चला आपण आता डिटेलमध्ये जाहिरात बघूया. तर इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती डिटेलमध्ये सगळी माहिती आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता. तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM यांच्या अंतर्गत इथे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती आहे. तर जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार असेल त्यांना इथे अर्ज करायला येणार आहेत. तर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे ते बघूया. तर इथे एकूण 103 पदं रिक्त आहेत आणि एकूण 21 तर ANM आणि GNM ह्याच्या ह्या पोस्ट इथे आहेत. तर ANM साठी इथे जवळजवळ तुम्हाला 10वी पास 103 पोस्ट आहेत ANM च्या आणि 21 पोस्ट आहेत इथे GNM साठी. कॅटेगरी वाईज सुद्धा इथे पोस्ट दिलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथे अप्लाय करू शकता. तर ANM साठी इथे 10वी पास आणि ANM नर्सिंग कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. वयोमर्यादा इथे 65 वर्ष दिलेली आहे. 18,000 रुपये इथे प्रति महिना तुम्हाला यासाठी वेतन मिळणार आहे. त्यानंतर GNM च्या पोस्ट आहेत, ह्याच्यासाठी तुमचं 12वी BSc नर्सिंग आणि GNM कोर्स उत्तीर्ण हवा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून 20,000 रुपये आणि महानगरपालिकेकडून 9,376 म्हणजे एकूण 29,300 इथे वेतन मिळणार आहे. खूप छान प्रकारचं पे स्केल आहे. सो जे इलिजिबल आहे त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करा. तर आता अप्लाय कसं करायचं ते बघूया. सो अटी आणि शर्ती इथे आहे. तर अर्जाचा नमुना ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. ही जी जाहिरातीची ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ही PDF डाउनलोड करू शकता. सो अर्जासोबत तुम्हाला इथे डॉक्युमेंट जोडायचे आहेत. सो अर्जदाराने अर्जासोबत इथे प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अहर्तेच्या शेवटच्या वर्षाच्या इथे मार्कशीट, अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आणि त्याचे मार्कशीट, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला. सो अर्जामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक अहर्ता, अनुभव असेल तो नमूद करायचा आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडायचा आहे. सो जे नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमचे जे नोंदणी काउन्सिलचं आहे ते इथे चालू असावं, तर एक्सपायर नसावं, एक्सपायर केलं असेल त्याची नोंदणी, जे नूतनीकरण प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आवश्यक आहे. सो इथे ही नियुक्ती जी आहे ती 11 महिन्यांसाठी आहे. NUHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही वॅकन्सी आहे. सो 11 महिन्यांकरता ही नियुक्ती देण्यात येणार आहे आणि त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा परफॉर्मन्स रिपोर्टनुसार पुनर्नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे 11 महिन्यानंतरसुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वाढवलं जाऊ शकतं तुमचा परफॉर्मन्सनुसार. सो फक्त कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका, नक्कीच यासाठी अप्लाय करा. सो एका पदासाठी 10 किंवा 10 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या संवर्गातील एका पदासाठी गुणवत्तेनुसार इथे कट ऑफ लावून 1:5 या प्रमाणात उमेदवाराची इथे मुलाखत घेण्यात येऊ शकते. म्हणजे किती प्रमाणात अर्ज येत आहेत त्यानुसार इथे ठरेल की मुलाखत होणार आहे का डायरेक्ट तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. सो मुलाखतीची झाली तर मुलाखतीची जी तारीख आणि वेळ आहे तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल. तसंच ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा इथे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. मुलाखतीनंतर निवड यादी, प्रतीक्षा यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवड झालेल्या उमेदवारास ईमेलनुसार नियुक्तीचे आदेश पाठवण्यात येतील.
सो तुम्हाला इथे अप्लाय कसं करायचं आहे बघा. सो उमेदवाराने इथे विहित नमुन्यातील जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या नावाने सार्वजनिक आरोग्य विभाग चौथा मजला महापालिका भवन सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग पाच पखाडी ठाणे या पत्त्यावर 23 फेब्रुवारीपासून ते 2 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोस्टाने सुद्धा पाठवू शकता किंवा थेट बंद लिफाफ्यात सादर करून तुम्ही तिथे थेट जाऊन सुद्धा स्वतः देऊ शकता किंवा पोस्टाद्वारे सुद्धा पाठवू शकता. लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे हे नमूद करावे आणि विहित मुदतीनंतर जर प्राप्त अर्ज झाले तर त्याचा विचार केला जाणार नाही. सो तुम्हाला जर पोस्टाने पाठवायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करा, 2 तारखेच्या आधी तुमचे अर्ज तिथे पोहोचले पाहिजेत. सो बघा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे हा, ह्याच्यासाठी कोणत्या पदासाठी ANM का GNM कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते लिहायचं आहे. सो इथे अर्जदाराचं पूर्ण नाव, तुमचा फोटो लावायचा आहे, पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी. दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी नीट मेन्शन करा, कारण की ह्याच्या पुढची जी काही प्रोसेस आहे तुमची मुलाखत किंवा सिलेक्शन हे तुम्हाला त्याद्वारेच कळवण्यात येणार आहे. तुमची जन्मतारीख, कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे, तिथे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत की कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत, सो त्यानुसार कोणत्या प्रवर्गासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते, तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे ते पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये लिहायची आहे. अतिरिक्त जर काही तुमच्याकडे शिक्षण असेल एक्स्ट्रा तर ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर कोणत्या संस्थेचा एक्सपिरियन्स आहे, कधीपासून कधीपर्यंत आहे, एकूण वर्ष त्याचे इथे मेन्शन करायचे आहेत, आणि इथे महाराष्ट्राचा अधिवास आहे की नाही हो. तर अशा प्रकारे हे पूर्ण अर्ज भरून इथे तुमचं नाव स्वाक्षरी करायची आहे. हा बघा हा पूर्ण अर्जाचा नमुना आहे आणि हा तुम्हाला भरून दिलेले डॉक्युमेंट आहेत ते तिथे जोडायचे आहेत अर्जासोबत आणि हा तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती इथे पोस्टाने पाठवायचा आहे किंवा स्वतःसुद्धा नेऊन देऊ शकता. सो अशा प्रकारे ही पूर्ण माहिती या संबंधीची या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. सो त्यामुळे नक्कीच या पदांचा विचार करा, या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या, कारण की इथे महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही नोकरी आहे, NHM अंतर्गत इथे तुम्हाला अनुभव मिळणार आहे आणि पुढे ते कंत्राटी जरी असेल तरी वाढवणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. आणि तुम्ही जर या पदांसाठी इथे एलिजिबल नसाल तर चॅनलवरती बरेच नोकरीविषयक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये आमच्याकडून मदत होऊ शकते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कारण की एखाद्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामध्ये आपण इथे दररोज नोकरीविषयक व्हिडिओ घेऊन येतो, ज्यामध्ये राज्य सरकारअंतर्गत नोकरी, केंद्र सरकारअंतर्गत नोकरी, आरोग्य विभाग भरती, सैन्य भरती, बँक भरती, MPSC UPSC अंतर्गत भरती, तसंच यासाठी ज्या काही सरकारी परीक्षा होतात परीक्षांच्या तयारीसंबंधीचे सुद्धा बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्यामुळे चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.